नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत, कारण सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी चौकशीचं सत्र सुरूच ठेवलेलं आहे। आज निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट यांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे, त्यापाठोपाठ आता दिग्दर्शक करण जोहर याची पुढच्या आठवड्यामध्ये चौकशी होणार आहे। त्यामुळे या प्रकरणात हे मोठं वळण मानलं जात आहे। महेश भट यांचा जवळपास 2 तास जबाब नोंदवण्यात आला आहे। दरम्यान आपण सुशांतला सिनेमाची कोणती ऑफर दिली नव्हती असा दावा महेश भट यांनी पोलिसांच्या चौकशीत केलेला आहे, बाहेर आलेला आहे। तर सोशल मीडियावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचं महेश भट यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांचा चौकशीचं जे सत्र आहे ते अजूनही सुरू असल्याचं कळतंय। एक नजर टाकूयात आतापर्यंत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी कोण चौकशीच्या फेऱ्यात सापडलेला आहे। पहिलं नाव आहे सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, यानंतर दुसरं नाव आहे संजय लीला भन्साळी यांची चौकशीसुद्धा झालेली आहे, यानंतर पुढचं नाव आहे महेश भट, आदित्य चोप्रा, राधिका निहलानी ही PR आहे, तर मुकेश छाबरा कास्टिंग डायरेक्टर यांची सुद्धा चौकशी झालेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत। अजित, आत्ताचे काय अपडेट आहेत? संदीप, सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये आज 39वी चौकशी होती, त्यामध्ये महेश भट यांची चौकशी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार महेश भट यांच्या आतापर्यंत सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये जवळपास 39 लोकांची चौकशी पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यामध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, सुशांत सिंहचे मॅनेजर, कास्टिंग डायरेक्टर, त्याच पद्धतीनं बॅकस्टेज कलाकार असतील, त्याचे डॉक्टर असतील किंवा त्याचे घरचे असतील, असे विविध लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे। एकंदर या सगळ्या चर्चेमध्ये आज महेश भट यांचं नाव समोर आलं होतं। सोशल मीडियावरती चर्चा सुरू होती, त्या अनुषंगे त्याचबरोबरीने रिया चक्रवर्ती हिच्या अभावामध्ये महेश भट यांचं नाव आलं होतं। त्याच्यामुळे महेश भट यांना आज चौकशी करता बोलवलं होतं। जवळपास 2.5 तास ही चौकशी सुरू राहिली। या चौकशीमध्ये सडक पार्ट 2 यामध्ये सुशांत सिंह राजपूतला घेण्याचं जवळपास नक्की झालं होतं। ही जी एक चर्चा होती त्यावर देखील महेश भट यांना प्रश्न विचारला असता अशी कोणतीही चर्चा किंवा सुशांत सिंहची बोलणं झालं नव्हतं। सडक पार्ट 2 जो आहे त्याचं निर्माण होणार होतं, मात्र त्याबद्दल सुशांतशी कोणतं बोलणं झालं नव्हतं। त्याचबरोबरीनं आपण सुशांतला आपल्यापासून लांब राहावं ही जी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे, हे मी बोललो होतो असं जे सोशल मीडियावर बोललं जात आहे ते पूर्णतः चुकीचं असून असं मी त्याला कधीच बोललो नाही। माझ्या पुस्तकासंदर्भात 2018 साली आणि त्यानंतर नुकतंच सुशांत सिंहच्या घरी एका कार्यक्रमादरम्यान आपण त्याला भेटलो होतो, असं देखील त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये स्पष्ट केलं आहे। म्हणजे एकंदर याच्या आपण पाहिलं तर निर्माता अगदी आणि या सगळ्यामध्ये आता करण जोहरची सुद्धा चौकशी होणार असं कळतंय। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल।